या 20 रुपए फक्त चला है 20 रुपये अन्ना या आई दस सकाल चालो है तो एक गिर एक बैठा ना अरे माग जाल रे डीजेल लाय माला या ओ लान मुलान सही अरे कसरवाडीची यात्रा लालो पण यात्रा काय परवडायची नाही आज बो पळ या ओ माऊली या 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 थांबा काय तिकडे हा काय तिकडे काच काच पीस हा मग तुम्ही जे लावले त्याचच बोलली मी 20 रुपये मी बसू का कोण मी ए भाई हे लहान मुलांचे हा तर मम्मी काले मोठी का मग नको तो आम्हाला ना जर तुटलं तू कुठं पाहत बस नाही नाही माझं वजन खाली 50 आहे नाही नको किती 50 चांगलंय रे हा मग एवढं कुठं वजन आहे माझं एक चक्कर पाहिजे होता हो नका एवढं वजन त्याच्या पीत नाही आओ साधं सिंपल लय वजन नाही ओ भाई ओ लय वजन नाही माझं ओ ऐकत जा ना एक चक्कर तर दे असं काय करते हो भाई नाही मानलोय ना ऐ काय तिकडे याचं 20 रुपये मी 40 देते नको 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 माने या ही गाडी पुण्याला जाते ना हा इथं पुणेले हो भाई लहानपणाचा खेळ आहे अंगाला काय हात लावते मग नाही लागला असेल हा मग मारी इच्छा बसायचंय का पुण्याला नेऊन सोडेल ना 40 रुपयात कुठं पुण्याला आता इथं लिहिलेलं आहे ना वा पुन्हा रात पाळणं लहान पोरांचा अहो तुम्ही त्या जंपिंग जॅम मध्ये जाऊन उड्या मारू शकत नाही ओ भाई तुम्ही सुशिक्षित दिसता म्हणूनच आले आणि याचे बस आहे हा मग त्यात काय एवढं त्याच्यात काय लाजायचंय त्या रात पाळण्यात बसून मोठ ते बंद आहे ना ते जेवायला गेले जेवाय गेले नाही याचे अहो एक चक्कर द्या ए अरे माझा तुम्हाला म्हटलं ना अंगाला हात लावून बोला का ए भाई नीट बोल मम्मी काय वाकडं तू भांडणं कर आली की डा एक तर सकाळचा मी वाईट टाकलोय का बरं वाईट टाकले पैसे बेकार मम्मी 40 देते ना नको तोही 40 मला भावत नाही काय माणूस 40 रुपये देते तर आता मला लहान पोरग नाही ऐकत नाही मी त्याला बसवलं असत तो लग्न होईल असेल नाही ना नाही तुला पोरगही नाही का लग्नच नाही झालं तर पोरग कुठे नावाळातून तू तर साडी घालून आली मला लग्न होईल वाटत बाई काय म्हणता पोरगी म्हणा साडी तर तिने अशा हौशीने घातली आता कशाची यात्रा म्हणून घातली हौस हा मग म्हणजे तो लग्न नाही होय तुमचं झालंय का मला दहा मुलंय यो बाबो कुठे ते दुसऱ्या जात्रात आहे का आपली आई गईतली ते दुसऱ्या जात्रात आहे का हा ते दुसरं बरं मग अनेक चक्कर द्या मग चला आम ड्रेस ड्रेस घालून आले असं तर दिला असं तुम्ही हो बसू द्या ना आला असं काय करते तू लहान होती तो बसलीच नाही का आता मा पप्पाने बसवलंच नाही मला नको हे मोडून जाईल 50 रुपये देते हा 50 नाही नाहीच म्हणते माणूस लेची गाठे काल आले आमच्या गावात मग जात्राला बसून देते ना काही नाही तर हो बाई बाई नाही पोरगी सांगितलं ना मी तुम्हाला तुम्ही कुठले मी याच गावची आहे तुम्ही कुठले आम्ही येवला तालुका येवल्यातले तिकडून आले हा मग मला एक चक्कर द्यायलाच पाहिजे मी या गावची ना मग तुम्ही आमच्या गावाला आले हे बाई तुझ्या गावात आलो म्हणजे काय रुंबाब करते अंगाव येऊ नको एका चापटीत पाडील तुला खाली आलेच बेकार तुला गाड्या म्हणून गेले काय काय का घेऊ गावच्या सरपंचाला बोलून हो नका नको ना मग काय देवड फक्त चक्कर मागितले मी पैसे जरा फुकट बसू राहिले का नाही ते लहान मुलांचे तुम्हाला पुतना पुतनी छोट मुलगा असेल तर ना पुतना पुतनी असेल मी कोणाच्या काकूत झाले पाहिजे का नाही वशील ना मग होईल तवा आणि तवा या जात्रात भेटा काव भाऊ तुम्ही प्रत्येक यात्रेला जाता गावोगावी परवडत का तुम्हाला मग काय औ तिकडे लय परवडलं पण आऊन जा वाटलं जा म्हणजे लय दिसन आलो या गावात पण दांता तो आहे ना हा ते तुम्ही नवीन आहे ना ओळख नसेल कोणाची तुमची द्या ना ओळख कोणाची कोणाची तुम्ही भोंगा लावायचा ना गागायला कुठ इड ऐ आम्ही काल गाव आओ म्हणजे भोंगा लावला तर मग तुमचे गिरायक जास्त होतील
होईल होईल अजून थोडे वेळाने लय गर्दी होईल होईल हा आता उन्हच काच बसू देते काय मग या या 20 रुपये तिकीट मी काय म्हणते बसू का एक चक्कर तुम्हाला एकदा सांगेल कळत नाही का अहो मैं हाउस ने सुटके ना का बाजू बर का आय आय तुम्हाला नीट बोल राहिले मी इज्जतीत बसू का तुमच्याशी नीट बोलतो मी मी भी नीटच बोलते मी का वाकडत नाही घुसत तुमच्या गावात ये म्हणून रुबाब कर नका नाही रुबाब नाही करीत मी जा काय जा एक चक्कर द्या मग जाते काय गाडीचा तुमचं लहान पोर असेल तर आणा आव नाही ना लहान पोर ओ रुपाय नाही घ्या ना खरच का हा मम्मी गावचे ना पोर गोळा करून आणते हा म बाई आव गागत काय आला घेऊन या तुमचे उपकार होते पंफ्री मध्ये ना तुम्हाला 20 रुपये सांगितले ना किती मुलांना 10 रुपयात लाईल बा काय तुम्ही इतक्या मारा मला फुकट मध्ये बसतो अहो तुमचं काम नाही ते लहान मुलांचं हा मम्मी गोळा करून आणते आमच्या गावची बुळबुळ घेऊन या मी सकाळचं जेवेल नाही हो तुमच्याकडे 2 घास असतील तर आम्हाला द्या बरं बरं मी ना गावातले पोर घेऊन येते आणि तुम्हाला माझ्या घरून डाबा भी घेऊन येते जेवायला कवांच लगेच येते मी हा जा आणि 15 रुपये तिकीट घ्याल ना हा दे बर आले मी हा जाऊ नका नाही नाही इडच हा हा लवकर या ए भाई लवकर या हा येते ना आईला जाऊ दे बाई एकच नंबर होती पण काय झालं माहिती का जाऊ दे मर दे 10 रुपयाला बाई तिकीट म्हणती ना मी पोरांना खेळण्यास घेऊन जातो का आलं इकडे आणतो याच्यावर जाऊ दे मत